आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे काही ठळक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ देशाचा आर्थिक विकास दर आठ ते साडेआठ टक्के राहण्याची शक्यता आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आली इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न आणि दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी नागप्रात विद्यार्थी आक्रमक आता ऐकूया बातम्या मात्र त्याआधी एक राज्यासह देशाच्या काही भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत अशा वेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्या तसंच पंधरा ते अठरा या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनीही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा गर्दी टाळा मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा चला त्वरा करा लसीकरण अवश्य करून घ्या कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरु झालं त्यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना ते बोलत होते चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात देशात अठ्ठेचाळीस अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली असून देशाच्या विकासावर जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचं म्हणाले देशाच्या कोविड लसीकरण कार्यक्रमानं या महामारीचा सामना करण्यासाठी आपण सक्षम असल्याचं सिद्ध केलं असून एक वर्षांहूनही कमी काळात देशानं दीडशे कोटींपेक्षा जास्त लसमात्रा देण्याचा टप्पा ओलांडल्याचं त्यांनी सांगितलं आत्मनिर्भर भारताचं लक्ष गाठण्यासाठी सरकारनं मेक इन इंडियाला प्राधान्य दिलं असून स्टार्टअप उद्योगांमुळे देशात मोठा रोजगार उपलब्ध झाल्याचं म्हणाले दोन हजार वीस एकवीस या वर्षात देशाच्या कृषी क्षेत्रात पंचवीस टक्के वृद्धी झाली असून पीक विमा योजनेचा लाभ आठ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना झाल्याचं त्यांनी सांगितलं सरकारच्या पंतप्रधान आयुष्यमान भारत आरोग्य सुविधा अभियानामुळं केवळ सध्याच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण झाल्या नसून पुढे येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी देशाला तयार ते म्हणाले ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीच्या अभावी चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत अशा नागरिकांना खासदार हेल्थ कार्डच्या माध्यमातून मदत होईल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये केलं नागपूरच्या पाचही विधानसभा क्षेत्रातील निवडक पाच अशा एकूण पंचवीस ज्येष्ठ नागरिकांना नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार हेल्थ कार्डचं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते ज्येष्ठ नागरिकांना पॅथॉलॉजी रेडिओलॉजी तसंच इतर अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी या कार्डचा उपयोग होणार असून उर्वरित नऊ हजार हेल्थ कार्ड संबंधित विधानसभा क्षेत्रातील आमदारांच्या मार्फत वितरित करण्यात येणार आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत आणि त्यानंतर दुपारी राज्यसभेत दोन हजार एकवीस बावीसचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला येत्या एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल त्यांनी सभागृहापुढं मांडला त्याउद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आह चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर आठ साडेआठ टक्के राहण्याची शक्यता आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आली आहा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदीचं अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतलं जात असून मागील वर्षीप्रमाणेच यंदाही अधिवेशनाचं कामकाज दोन सत्रांमध्ये होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला दोन हजार एकवीस बावीस सालचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभा सदस्यांनी संसदेच्या डिजिटल अॅपवर पहावा असं आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं आहे यापुढे संसदेचं कामकाज डिजिटल माध्यमातून होणार असून यामध्ये संसद सदस्यांचा सक्रिय सहभाग राहील असं म्हणाले संसदेच्या मागील सत्रात सदस्यांकरता मोबाईल ॲप सुरु करण्यात आलं असून याच्या मदतीनं सभागृहाचं कामकाज आणि टीव्ही प्रक्षेपण पाहता येईल ते म्हणाले उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहे हे आपल्याला सांगत आहेत नागपुरातील सनदी लेखापाल मिलिंद कानडे सार्वजनिक क्षेत्र और संरक्षण क्षेत्र इसमें लोकल इंडिजिनस प्रोक्योरमेंट पॉलिसी मेक इन इंडिया इनिशिएटिव के अंतर्गत ज्यादा से ज्यादा संरक्षण पे खर्चा किया जाए बजेटरी एलोकेशन उसमें ज्यादा मिला जाए दूसरी अहम चीज है रोजगार बढ़ाने की दृष्टि से पाया सुविधाओं को प्राथमिकता दे के उसमें ज्यादा से ज्यादा बजटरी अलोकेशन हो ताकि उससे रोजगार बढ़े और हमारा देश एक आत्मनिर्भर अर्थव्यवस्था के तरफ अग्रसर हो ऐसे हमें लगता है और सामान्य नागरिकों को जो बेसिक एग्जाम्सन लिमिट रहती है उसमें बढ़ोतरी करने की भी काफी जगह से मांग है या प्रादेशिक बात में आकाशवाणी नागपुर केंद्र वरुण इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे त्या काल मुंबईत बोलत होत्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत विद्यार्थी पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं त्या म्हणाल्या कोविड संसर्ग स्थितीचा पंधरा फेब्रुवारीपर्यंत आढावा घेऊन परीक्षा मंडळ एनसीआरटी आणि मुख्याध्यापक तसंच शिक्षक संघटनांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं नागपूर जिल्ह्यात आज दोन हजार एकशे साठ कोरोनाबाधित आढळले असून आज तीन हजार नऊशे चौदा जण बरे झाले आहेत तर आज या आजारानं पंधरा जणांचा मृत्यू झाला भंडारा जिल्ह्यात आज चौऱ्याण्णव कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या सहाशे सतरा गोंदिया जिल्ह्यात आज एकशे तेहतीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या दीडशे आहे आज गडचिरोली जिल्ह्यात चौपन्न नवीन कोरोनाबाधित आढळले असून तब्बल त्रेचाळीस जणांनी कोरोनावर मात केली चंद्रपूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात पाचशे एकोणतीस जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तसंच आज जिल्ह्यात अठ्ठावन्न नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत बुलढाणा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सातशे चौऱ्याण्णव नवीन रुग्ण आढळले आहेत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्यानं एक हजार तीनशे सत्तेचाळीस कोरोनाबाधित आढळून आले आरोग्य विभागाच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यात दोनशे एकोणपन्नास अकोला इथं पंचावन्न यवतमाळ इथं चौऱ्याण्णव बुलढाणा सातशे चौऱ्याण्णव वाशिम इथं एकशिपंचाव असूण एक हजार तीनश्सत्तचाळीस रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत महापालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी वाढावी आणि नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावं यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे लसीकरण वाढवण्यासाठी बंपर लकी ड्रॉ योजना भाग दोनची ची घोषणा करण्यात आली आहे या योजनेत महानगरपालिका हद्दीतील लसीकरण केंद्रावर पहिला दुसरा आणि वर्धक मात्रा घेणारे नागरिक यांना लकी ड्रॉच्या अंतर्गत भाग्यवान विजेत्यांना विविध देण्यात येतील अधिकाधिक नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आह अमरावती महानगरपालिकेच्या सन दोन हजार बावीस होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा सिद्ध करण्यासाठी उद्या मंगळवारी सर्व तेहतीस प्रभागांचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात येणार आहे यासंदर्भात हरकती आणि सूचना चौदा फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यात येणार असून सोळा फेब्रुवारीपर्यंत प्राप्त हरकती आणि सूचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर होतील नागपूर स्मार्ट सिटी अभियानात ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर विश्वासात घेऊन त्यांच्या शंका दूर करून आणि त्यांच्या मोबदल्यात संदर्भातील अडचणी दूर करून समाधान करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी आज दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आज या अभियानात जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विशेष बैठक घेण्यात आली दरम्यान नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासन कटिबद्ध असून स्थानिक प्रशासनानं त्या प्रथम प्राधान्यानं पुरवाव्यात अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिल्या कामगार नगर येथील मुस्लिम कब्रस्थानाचे प्रवेशद्वार आणि सौंदर्यीकरण कामाचं डॉक्टर राऊत यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते कोरोनामुळे यंदाही शाळांनी संपूर्ण वर्ष दहावी बारावीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेतले त्यामुळं आता परीक्षा सुद्धा ऑनलाईनच घ्या या प्रमुख मागणीसाठी नागप्रात दहावी बारावीचे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीनं रस्त्यावर उतरले नागप्रातील क्रीडा चौकात शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या विरोधात नारेबाजी केली या दरम्यान काही विद्यार्थी आक्रमक झाल्यानं नागपूर महापालिकेच्या स्टार बसच्या काचा फोडल्या यावेळी तिथं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या विद्यार्थ्यांशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थी आपल्या मागण्यांवर अडून बसले मात्र पोलिसांनी मध्यस्थांची भूमिका घेत विद्यार्थ्यांना शांत केलं विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ आणि दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या मागणीसाठी नागप्रात विद्यार्थी आक्रमक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार